बुलेटिनच्या सुरुवातीला चौघ्या महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी, ती म्हणजे महाराष्ट्रात तुर्तास लॉकडाऊन लागणार नाहीये, निर्बंध मात्र अधिक कडक करण्यात येणार आहेत. राज्य सरकारची आज सकाळी 9:30 एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांना याबद्दल कळवलं गेलेलं आहे. त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यावर निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. एक जरूर आहे, यातला जमेची बाजू अशी आहे आणि ती चांगली बाजू अशी आहे, संख्या वाढती आहे पण 90% एसिम्प्टोमॅटिक आहेत, लक्षणं विरहित आहेत आणि त्यामुळे 10% जे काही लक्षणं असतील त्यातले हॉस्पिटलमधली संख्यासुद्धा 1-2% आहे, की हॉस्पिटलायझेशन कमी असल्यामुळे थोडासा आधार वाटणारा विषय आहे. याचे कारणं पण लक्षात आले, मुख्यतः वॅक्सिनेशन आपलं जे मोठ्या संख्येने झालेलं आहे त्या दृष्टिकोनातूनच आहे. काल जे ॲनालिसिस करण्यात आलं त्यामध्ये वॅक्सिनेशन झालेल्यांची संख्यासुद्धा काही प्रमाणात जे बाधित होतात परंतु त्याची तीव्रता अजिबात नाही आहे. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात कोणते नियम राज्यात लागण्याची शक्यता आहे त्यावर. लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही 75-50% आणण्याची शक्यता आहे. खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता आहे. दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता आहे. राजकीय धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध येण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवा सज्ज ठेवण्यासाठी सरकारची तयारी सध्या सुरू आहे. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.